सेतू अभ्यास इयत्ता पाचवी विषय गणित दिवस पंधरा जुलै आजचा घटक चार अंकी व पाच अंकी संख्यांची उभी मांडणी करून व दोन उदाहरणे तुम्हाला सोडून दाखवणार आहे बाकीची उदाहरणं तुम्ही स्वतः घरी उभी मांडणी करून सोडवायची आहेत ही उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आहेत शाब्दिक उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची हे आपल्याला समजलं पाहिजे पहा पहिलं उदाहरण आपण सोडूया आपलं उदाहरण पहिलं पहिलं उदाहरण मी सोडून दाखवणार आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर चारशे एकोणसत्तर होईल आता काय करावं लागेल आपल्याला उत्तर काढण्यासाठी हे आपल्याला समजलं पाहिजे मग दोन हजार सातशे पंच्याऐंशी मधून आपण जर चारशे एकोणसत्तर वजा केले तर आपल्याला ती संख्या मिळेल जी संख्या आपण दोन हजार सातशे पंच्याऐंशीमधून वजा केल्यावर उत्तर चारशे एकोणसत्तर होईल मग आपल्याला काय करावं लागेल ही वजा बाकी करावी लागेल दोन हजार सातशे पंच्याऐंशी वजा चारशे एकोणसत्तर आपण मांडणी करून घेऊया आपण इथं घराखून घेतले आहेत एकक दशक शतक हजार आता आपण उभी मांडणी करून घेऊया दोन हजार सातशे पंच्याऐंशी वजा चारशे एकोणसत्तर आता एककाच्या घरापासून वजाबाकी करू आपण पाच एककातून नऊ एकक जात नाही आपण जाणार दशकाच्या घरी आणि एक हातचा आणणार मैथ राहणार सात दशक इकडे दशक सुट्टी केल्यावर होणार दहा दहा आणि हे पाच पंधरा एक पंधरामधून मधून नऊ गेले खाली राहिले सहा सात मधून सहा जातात म्हणून आपण ही वजाबाकी करणार इथे राहिला एक नंतर सात मधून चार गेले खाली राहिले तीन दोनातून जाण्यासाठी काही नाही म्हणून खाली राहिले दोन आपलं उत्तर आलंय दोन हजार तीनशे सोळा दोन हजार तीनशे सोळा दोन हजार सातशे पंच्याऐंशी मधून वजा केले तर उत्तर येईल चारशे एकोणसत्तर पुढचं उदाहरण आहे एक दोन तीन चार शून्य या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करून त्यांची वजाबाकी कर आता आपण मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ते पाहू आधी मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करणार आपण आपण प्रथम सगळ्यात मोठा अंक लिहिणार आणि मग उतरत्या क्रमाने अंक लिहिल्यामुळे काय होईल मोठ्यात मोठी संख्या तयार होईल चार तीन दोन शून्य ही झाली आपली पाच अंकी मोठी संख्या तयार त्रेचाळीस हजार दोनशे दहा लहान संख्या लहान लहान संख्या आता आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची आहे जर शून्य आधी घेतला तर आपली पाच अंकी संख्या तयार होणार नाही चारच अंकी संख्या तयार होईल म्हण म्हणून आपण प्रथम एक लिहूया नंतर सगळ्यात लहान संख्या शून्य नंतर त्यापेक्षा मोठी दोन आणि मोठी मोठी लिहित जायचं आहे आपण संख्या तीन चार ही झाली आपली पाच अंकी सगळ्यात लहान संख्या तयार पहा कोणती संख्या झाली आहे दहा हजार दोनशे चौतीस या संख्येच्या आता आपण करायची आहे वजाबाकी पहा आपण उभी मांडणी करून घ्यायची आहे एकक दशक शतक हजार दस हजार आता आपण मांडणी करून घेऊया प्रथम मोठी संख्या मोठ्या संख्येतून आपल्याला छोटी संख्या वजा करायची आहे त्रेचाळीस हजार दोनशे दहा वजा दहा हजार दोनशे चौतीस एककाच्या घरातून मजाबाकी करायला सुरुवात करू पहा शून्यातून शून्य एककातून चार एकक जात नाहीत म्हणून आपण दशकाच्या घरून एक हातचा आणणार इथे राहिले शून्य इथे झाले दहा दहातून चार गेले सहा आता परत शून्यामधून तीन दशक जात नाहीत म्हणून आपण शतकाच्या घरून एक हातचा आणणार इथे राहिले एक इथे झाले दहा दहातून तीन गेले खाली राहिले सात आता परत एक मधून दोन जात नाही मग आपण हजाराच्या घरी जाऊन एक हात चाणणार इथे राहिले दोन इथे झाले अकरा अकरा मधून दोन गेले खाली राहिले नऊ दोन मधून शून्य गेला दोन आणि चार मधून एक गेला तीन आपलं उत्तर आलंय बत्तीस हजार नऊशे अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं एकोणसत्तर बाकी उरेल अशी पाच वजाबाकीची उदाहरणे तयार कर ज्या वजाबाकीचं उत्तर दोनशे एकोणसत्तर येईल अशी पाच उदाहरणे तुम्ही तयार करून सोडवायची आहेत पहा दोन कुठल्याही पहा एक संख्या कुठलीही घ्यायची आहे त्याच्यातून दुसरी संख्या वजा करायची की उत्तर दोनशे एकोणसत्तर आलं पाहिजे अशी पाच उदाहरणं तुम्ही तयार करायची आहेत प्रश्न तिसरा पाच हजार रुपयांतून दोन हजार एकोणऐंशी रुपये दोन वेळा वजा केले तर बाकी किती शिल्लक राहील इथे आपल्याला काय करावं लागेल प्रथम आपण दोन हजार एकोणऐंशी रुपयांची दुप्पट करून पाच हजार रुपयांमधून वजा करू शकतो किंवा पाच हजारातून दोन हजार एकोणऐंशी रुपये दोन वेळा वजा करू शकतो ही उभी मांडणी करून तुम्ही सोडवायची आहे पुढचं उदाहरण स्वातीने दोन हजार रुपये रकमेतून समान किमतीचे दोन ड्रेस व दोनशे अडुसठ रुपयांचा एक स्कार्फ खरेदी केला तर तिच्याकडे दोनशे ब्याण्णव रुपये शिल्लक राहिले तर तिला ते दोन ड्रेस किती रुपयांना विकत मिळाले असतील स्वातीने काय केले स्वातीकडे आहे दोन हजार रुपये त्यातून तिने दोन ड्रेस घेतले आणि एक दोनशे अडुसष्ट रुपयांचा स्कार्फ खरेदी केला तर तिच्याकडे शिल्लक राहिले दोनशे ब्याण्णव रुपये मग आपल्याला दोनशे अडुसष्ट अधिक दोनशे ब्याण्णव करावं लागेल आणि ते ही आलेली रक्कम दोन हजार रुपयामधून वजा करावी लागेल तेव्हा आपल्याला तिचे ड्रेसची किंमत मिळेल हे उदाहरण तुम्ही उभी मांडणी करून सोडवायचं आहे